ಜುರಪ್ರಾಧಿಕತಾ ಪಾವನ ನಿರ್ದೇಶಯ ಸಾಕತಾ ಪೂರ್ಣ ಚರಣಿ ಚಾಲತೆ ನಿರ್ಭರ ಮನ ಚೆನ್ನ ವಾಟೆ ಮಾನಸಿ. आणि लोमश ऋषी पुण्यश्लोकाच्या कथा सांगत होते महाराज. कुठल्याही कथा सांगत नव्हते महाराज. महाराजांना कथा सांगत असताना पुण्यवानच कथा सांगावं. त्यानं काय होतं, अंतर पुनित होय देख, अंतकरण सुद्धा त्या कथेनं पुण्यवान झाले पाहिजे. अशी कथा सांगत असताना, चालत असताना पांडवांचं मन निर्भर असायचं महाराज, आणि रस्त्यानं कधीसुद्धा कंटाळा येत नव्हता. अशा प्रकारच्या सुरस कथा लोमश ऋषी मार्गानं रस्त्यानं जात असताना पांडवांना सांगत होते. धर्म मने मने धर्म मने लोमाश मुनी द्रौपदी सारखी सदगुण खानी रूपवती मधुरवदनी पूर्वी कोण होती पै. आणि जात असताना एकदा लोमश ऋषींनी विचारलं, सॉरी, धर्मराजानं लोमश ऋषींना प्रश्न केला. म्हणले, महाराज आज आमच्याकडं द्रौपदी नावाची स्त्री आहे, सती आहे, पतिव्रता आहे आणि सुंदर आहे. मग मला सांगा, या द्रौपदीसारखी सुंदर, सुशील, पतिव्रता, लावण्य असणारी स्त्री याच्या अगोदर पूर्वी कोण होती का? अशा प्रकारचा प्रश्न राजा धर्मानं लोमश ऋषींना केला. लोमश मने सावधान ऐकेचास पावन प्रिय ऐकते सौभाग्य वर्धन परम कल्याण पुरुषांशी. लोमश ऋषींनी सांगितलं, ऐक इतिहास पावन. लोमश ऋषींनी राजा धर्माला सांगितलं, म्हणले, धर्मा, ही कथा मी जी तुला आता सांगणार आहे ती कथा स्त्रिया ही ऐकता सौभाग्यवर्धन, ही जर कथा स्त्रियांनी ऐकली, नीट लक्षात घ्या, स्त्री लग्न झालेली असो किंवा लग्न झालेली नसो, जर लग्न झालेली स्त्री असेल तर सौभाग्यवर्धन, तिचं सौभाग्य जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये आहे. आणि जर ही कथा पुरुषांनी ऐकली तर परम कल्याण पुरुषाशी, स्त्रियाला सौभाग्य मिळतं महाराज ह्या कथेमुळं, आणि पुरुषाला यश प्राप्त होतं. जीवन जगत असताना त्याला अपयश येत नाही, त्याची कीर्ती वाढते, त्याचं कल्याण होतं. म्हणून स्त्रियाच्या सौभाग्यासाठी आणि पुरुषाच्या कल्याणासाठी दोघांनी ही कथा ऐका, लोमश ऋषी सांगतात. मद्र देशचे नृपती नाम जाते अश्वपती वेद विवाद चाले नित्यती उदार धर्मात्मा सर्वज्ञ. आणि लोमश ऋषीनं सांगायला सुरुवात केली धर्मराजाला सांगतायत, आणि ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी तुम्हा आम्हाला सांगतायत, मद्रदेशीचा राजा. आणि त्या राजाची त्याचं नाव अश्वपती होतं, आणि तो धर्मानं चालत होता महाराज, वेदाच्या मार्गानं तो चालत होता, वेदांनी मान्य केलेले नियम त्या पद्धतीनं तो त्या नीतीनं चालत होता, आणि तो राजा उदार होता, धर्मात्मा होता आणि सर्वज्ञ होता. मुलगी कुणाच्याही पोटाला येत नाही महाराज. राजा कसा होता? उदार, धर्मात्मा आणि सर्वज्ञ. अशा राजाच्या पोटालाच सावित्रीसारखं रत्न येतं. आणि असा असणारा तो राजा, त्या राजाचं काय झालं ऐका. नसे पुत्र संतान मनने बहुत वर्ष तप करुण सावित्रीचे रतन करिता दादा तो
आणि त्या मद्र देशाच्या राजाला अश्वपतीला मुलगा नव्हता, पुत्र संतान नव्हतं. त्याची इच्छा होती की आपल्याला मुलगा व्हावा, पण कोणाकोणाच्या नशिबामध्ये नसतात मुलं. आणि म्हणून त्यानं अनेक वर्ष तप केलं महाराज त्या राजानं, आणि पोटाला मुलगा व्हावा म्हणून सावित्रीचं आराधन केलं, सावित्री देवीची पूजा केली. अत्यंत साक्षेपेनं कशा पद्धतीनं तो पूजा करतोय ऐका. देवीचं आराधन करत होता, देवीची काय काय सांगितलं हो, 10 लाख जप करत होता. त्याच्यानंतर ना फक्त दूध प्राशन करत होता. आपल्याला महाराज एकच दिवस एकादश असते, ते एकादशीच्या दिवशी सकाळी नाश्त्याला शाबू असतो, तुंडी लावायला खारमुरी असते, परत त्याच्यावर वतायला दही असतं, जमलं तर गरम गरम दूध असतं, परत अजून 5-5 फळं असतात ताटाला लावावी म्हणून, आणि ती फळं खाऊन दुपारी अजून थोडासा राहिलेला पातेल्यातला शाबू खाऊन पुन्हा संध्याकाळी फराळ सोडायचे म्हणतात त्याला, त्याच्यासाठी अजून पातेल्याभर शाबू बनवायचा, शाबूचा लयच कटाळाला असले तर भगर आमटे बनवायचे, पोट भरून ढेकर येईपर्यंत खायचं. आणि झाली आपली एकादश. काल निर्जला एकादशी झाली महाराज. एकादशी महात्म्य वाचन करत असताना माझ्या वाचनामध्ये असं आलं, ते एकादशीच्या दिवशी असं सांगितलंय, प्रत्येक एकादशीची कथा भगवान श्रीकृष्ण धर्माला सांगतो. आणि त्या एकादशी महात्म्य नावाचा ग्रंथ आहे माझ्याकडे, प्रत्येक एकादशीचं महिमन त्याच्यामध्ये आहे. तर त्या काय सांगितलं त्या निर्जला एकादशीच्या महात्म्यामध्ये, या दिवशी पाणीसुद्धा प्यायचं नाही, म्हणजे दशमीच्या रात्री जी भोजन करायचं, एकादशीचा दिवस उजळल्यानंतर ना पाणीसुद्धा प्यायचं नाही, फक्त तुम्ही शुद्ध आचमन आणि स्नान म्हणजे तोंड धुवायला आणि आंघोळ करायला एवढंच पाणी वापरायचं, त्याच्या व्यतिरिक्त परत पायावर सुद्धा पाणी ओतायचं नाही. नंतर ना पाणीसुद्धा न पिता काही न खाता एकादशीचं जागरण करायचं, भजन करायचं, आणि द्वादशीला जेवण करायचं. ही आहे ते एकादशी निर्जला एकादशीचं महात्म्य. असो, अशा प्रकारचा अश्वपती राजा 10 दिवसातून एकदा दूध प्राशन करायचं महाराज, अशा पद्धतीनं करत होता म्हणतात. वाचा वाचा. यावर्याष्ट दर्श वर्ष भरली, सावित्री देवी प्रसन्न झाली, अश्वपती म्हणे देवी पुत्र संतान मज जावे. आणि अष्टादश वर्ष भरली, मला वाटते 18 वर्ष, 18 वर्ष राजानं तपश्चर्या केली, अशा पद्धतीनं आराधना देवीची केली, आणि 18 वर्ष भरल्यानंतर देवी प्रसन्न झाली. सावित्री नावाची देवी जी सूर्याची मुलगी आहे, ब्रह्मदेवाची पत्नी आहे अशी असणारी ती सावित्री, सावित्री प्रसन्न झाली. आणि अश्वपती राजाने सांगितलं की मला आता पुत्र संतान पाहिजे, माझा मुलगा माझ्या पदरामध्ये घाला, असं राजा देवीला बोलू लागला. देवी म्हणे पुत्र संतान तुझ्या दृष्टी नसे, आणि त्या सावित्री देवीनं सांगितलं राजाला की तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही, तुला मुलगा होणारच नाही, ते तुझ्या भाग्यामध्येच नाही आहे. पण परी म्हणजे पण, पण म्हणल्यावर राजा म्हणला काहीतरी आनंदाची बातमी दिसायली, कारण माणूस बोलता बोलता जर पण म्हटला, तर म्हटला, जर म्हटला, तर पुढं काहीतरी आहे. देवीने सांगितलं तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही, पण एक लावण्यखानी दिव्य रत्न
रत्नाची खान असणारी एक मुलगी, एक कन्या तुला होईल असं देवीनं राजाला सांगितलं. तू मंडळी विख्यात होईल, त्रिभुवनी महिमा वाढवेल, पतिव्रता शिरोमणी सुशील, कीर्ती वर्णित पुराणाई. आणि त्या देवीनं सांगितलं सावित्रीनं, तुझी जी मुलगी होणार आहे अजून मुलगी झालेली नाही, पण देवीच्या वरदानानं होणार आहे, राजाच्या तपश्चर्यानं होणार आहे. त्याच्यामुळं देवीनं सांगितलं भूमंडळी विख्यात होईल, पृथ्वी तलावरती ती जी मुलगी होणार आहे, तुझ्या पोटाला येणार आहे, ती विख्यात होईल, ती प्रसिद्ध होईल. त्रिभुवनामध्ये सांगितलं आहे महाराज, फक्त पृथ्वीवरती नाही, स्वर्ग पाताळ आणि मृत्यू या त्रिभुवनावरती तिचा महिमा वाढेल, तिची ख्याती होईल, तिची कीर्ती वाढेल. आणि पतिव्रतामध्ये शिरोमणी असेल, चतुरातो शिरोमणी, शिरोमणी म्हणजे वरचं टोक, अग्रगण्य असं असणारी पतिव्रतामध्ये ती शिरोमणी आहे. आणि कीर्तीवर्णितील पुराणी, पुराणामध्ये हिची कीर्ती वर्णन केलं जाईल. आज आपण वाचतोय का नाही महाराज, वर्णन करतोय का नाही, अशी कीर्ती तुझ्या होणाऱ्या मुलीची होईल असं सावित्री देवी राजाला बोलते. आणि अशा पद्धतीनं सावित्री देवीनं अश्वपती नावाच्या राजाला सांगितलं आणि गुप्त झाली महाराज देवी, निघून गेली, सूर्याची मुलगी होती ती. राजाला बघा आता वोवीमध्ये कसं आहे, हर्ष खेद, राजाला आनंदही झाला आणि राजाला दुःखही झालं. आता दोन्ही बाजू आपण बघू, आनंद का झाला आणि दुःख का झालं, कारण राजानं सुरुवातीला काय मागितलं होतं, पुत्र संतान मज द्यावे, आज कोणालाही मुलगाच व्हावा असं वाटतं महाराज, आणि राजाची सुद्धा अपेक्षा तीच होती. राजानं सुद्धा देवीकडं अगोदर मुलगाच मागितला होता, पण ज्यावेळेस देवीनं सांगितलं तुझे अदृष्टी नसे जाण, तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही, त्याच्यामुळं मुलगा नसल्यामुळं राजाला खेद वाटला, पण जाऊ द्या मुलगा नाही ती नाही. पण परत देवीनं सांगितलं होतं परी लावण्य खानी दिव्य रत्न, कन्या एक होईल तुझं, तुला मुलगा होणार नाही पण एक रत्नाची खान असणारी एक मुलगी तुला तुझ्या पोटाला येईल, तिची कीर्ती पुराणामध्ये वर्णिली जाईल, अशा प्रकारची सुंदर मुलगी तुला होईल याचा हर्ष राजाला झाला, दोन्ही दुःखही झालं आणि आनंदही झाला. असं करत राजा आपल्या नगरामध्ये आला. नव मास भरता पूर्ण पटराने गुणानिधान, तिचे पोटी दिव्य रत्न, कन्या सुगन सुगन झाली. आणि इकडं काय झालं तर राजाच्या पत्नीला 9 महिने भरल्यानंतर ना जी काही राजाची स्त्री आहे, राजाची पट्टराणी आहे, तिच्या पोटाला एक दिव्य रत्न, सुंदर अशा प्रकारची कन्या जन्माला आली असं या ठिकाणी सांगतात. साक्षात सूर्यपुत्री नाम ठेवली सावित्री, उमान रमान चंद्र नारी उपमे सारी तिची. आणि त्या असणाऱ्या मुलीचं एवढं स्वरूप तेजपुंज होतं म्हणून ते साक्षात सूर्यपुत्री होती, सूर्याची मुलीन, सूर्याची जी मुलगी सावित्री होती, त्या सावित्रीच्या आराधनेमुळे, सावित्रीच्या वरदानामुळं ती मुलगी झाली म्हणून नावसुद्धा सावित्रीच ठेवलं. आणि त्या सावित्रीचं स्वरूप कसं होतं महाराज, उमारमा निर्जरेंद्र नारी, म्हणजे भगवान श्री विष्णूची रमा असेल, महादेवाची उमा असेल किंवा इंद्राची पत्नी सची असेल, या तिघींच्या सुद्धा स्वरूपाला फिक्की पडेल
किंवा या तिघींपेक्षा सुद्धा जिचं स्वरूप प्रफुल्ल होतं अशी असणारी ती सावित्री अशी ती मुलगी होती ग्रंथकर्ते सांगतात. तिचे स्वरूप तेज पुंज देखोने नाचे स्वरूप दुष्परी ध्वज लावण्य मृताची सोग निमाग भरून चालली. आणि त्या असणाऱ्या सावित्रीचं स्वरूप तेज पुंज होत महाराज. सुंदर स्वरूप त्या सावित्रीचं होतं आणि त्या सावित्रीच्या स्वरूप बघून मदन सुद्धा नाचत होता. लावण्य अमृत ची स्वरूपाची असणारी जसं प्रकारे नदी भरून राहते तशी असणारी अत्यंत सुंदर ती असणारी मुलगी होती असं ग्रंथकर्ते सांगतात. बहुत आणि त्या सावित्रीचं स्वरूप वर्णन करायला श्रीधर स्वामींनी सांगितलं महाराज बहुत वर्णिल्या नितंबिनी. अनेक स्त्रियांच्या स्वरूपाकडं पाहून त्यांच्या तिची उपमा द्यावी असा विचार आला पण त्याच्या सुद्धा उपमेला सरत नाहीत. मग कोण कोण आहे? मयजा आहे. मयजा म्हणजे मंदोदरी आहे. सुलोचना आहे. नळाची दमयंती आहे. ह्या सर्व स्त्रियांचं वर्णन केलं तरी सुद्धा ह्या सर्व स्त्रियांपेक्षा परी अश्वपतीची नंदिनी सावित्री श्रेष्ठ सर्वात. ह्या सगळ्या स्त्रियांमध्ये अश्वपती राजाची मुलगी सावित्री श्रेष्ठ होती असं ग्रंथकर्ते सांगतात. बघा काय असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन सांगितलंय. मृगाशा वाक्षी स्वास्य वदनी म्हणजे बघा हरणाच्या पाडसाचं जसं डोळं असतात त्याच्यासारखी सुंदर डोळं असणारं आणि सुहास्य वदन चेहरा हास्यमय होता. त्याच्यानंतर हिऱ्याची खाण होती. आधी रत्नाची खाण सांगितलं आता हिऱ्याची खाण. अशा प्रकारची असणारी सावित्री होती. सूर्याचं जसं जेवढं तेज आहे मित्र मृगांका समान जशा प्रकारे सूर्याचं तेज राहतं सकाळ सकाळ सूर्य लाल भडक दिसतो महाराज त्याच्याकडे बघायची सुद्धा ताकद कोणाची होत नाही. एवढा तेजपुंज सूर्य आहे त्या सूर्याच्या तेजासारखं तिच्या सावित्रीच्या चेहऱ्यावरती तेज होतं असं ग्रंथकर्ते सांगतात. मराळी परमा सुकुमार शृंगार वल्ली दिवसे दिवस तोर झाली ते वेल्लाळी गुणालया. आणि अशा प्रकारची असणारी अत्यंत सुंदर होती शृंगार वल्ली सुकुमार होती. अशी असणारी ती सावित्री दिवसेंदिवस मोठी झाली आणि मोठी होत असताना परत काय झालं व अत्यंत गुणी ती मुलगी होती गुणवान होती अशी असणारी सावित्रीचं वर्णन ग्रंथकर्ते करतात. कन्या उतरता परमा वृद्धी गंध होत ऐश्वर द्रुम सावित्री ऐसे ललामा राव लादला परमा तपे. बघा काय सांगितलंय लो एवढी एकच मी लक्ष देऊन आहे का. कन्या अवतरता परम वृद्धिंगत होत ऐश्वर ध्रुम. याचा अर्थ असा आहे महाराज ज्या घरामध्ये कन्या जन्माला येते ना ज्या घरामध्ये स्त्री जन्माला येते ना त्यावेळेस त्या घरातलं ऐश्वर वाढतं कमी होत नाही. त्या घरातली संपत्ती वाढते त्या घरातलं ऐश्वर वाढलं जातं. आणि सांगितलं सावित्री सुंदर असणारं कन्या त्या राजाला त्याच्या तपानं त्याच्या भक्तीनं त्याच्या सामर्थ्यानं मिळालं
असं या ठिकाणी सांगतात. तीज योग्य वर्ण शिक्षिती मग तोंड रूप मने कन्ने प्रती तू पुरुष रत्न शोधून निश्चिंती वरवरी मानेल तो. आणि आवाज येतो तिने विचार केला. आवाज येतोय का? आवाज येतोय का? येतोय येतोय. श्रीहरी महाराज सांगा या विचारतो पुढची सेवा मी वाचतो मी. मग काय झालं? त्या राजाने विचार केला महाराज, अश्वपती राजाने विचार केला की आपली मुलगी आता लग्नाला आली, मोठी झाली, आणि त्या असणाऱ्या मुलीला जो वर आहे, नवरा आहे, पती आहे, तो या राजामध्ये नेमकं मुलगी द्यावी कुणाला? कारण एवढी सुंदर मुलगी देण्यासाठी मुलगाही तसाच पाहिजे, आणि अशी असणारी मुलगी आपण कुणाला द्यावी? त्याच्यामुळं त्या राजानं सांगितलं की बाबा तूच पृथ्वीवरती फिर, आणि जर तुला एखादा वर जाणारा वाटला तर तुझ्या मनाला जो आवडेल त्याच्याबरोबर तू लग्न कर, असं अश्वपती राजा मुलींनी कन्या बैसली दिव्यानी छप्पन देश स्वनयनी पाहतसे राजबाळा. बरोबर दळभार घेतला महाराज अश्वपती राजाने ज्या वेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस ती असणारी कन्या दिव्य अशा प्रकारच्या यानावरती, म्हणजे जे काय असेल ते रथ असतो बघा, म्हणजे अगोदरचं ते असतं त्याच्यामध्ये पालखी असेल, त्याच्यामध्ये ती बसली आणि 56 देश तिनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. पाहत पाहत जात असताना काय झालं ऐका. तो धुमत्सेन राजेश्वर सत्यवान त्याचा कुमार तो ईश्वराचा संसाचार तिने वर नेमिला. आणि मग त्या असणाऱ्या सावित्रीनं पाहत असताना नावाचा राजा होता आणि त्या राजाचा मुलगा सत्यवान होता, त्या सत्यवानाला तिनं ईश्वराचा अंश समजलं आणि त्याच सत्यवानाला वर नेमण्याचा किंवा त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निश्चय सावित्रीने केला. ग्रामासाले परतो न सांगे बापास वर्तमान राव संतोषला ऐको न तो नारद मुनी पातला. आणि मग काय झालं? ती परत माघारी आली. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या सावित्रीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर ना दरवाजाला आणि पाहिल्यानंतर ना ती घरी आली. घरी आल तिने तवाच विचार केला असतं की आता मेसेज पाठवावा, हे करावं, चॅटिंग करावी, कशाला बापाला सांगायचं. पण ती घरी आली. घरी आल्यानंतर ना मग वडिलांना सगळं घडलेलं सविस्तर सांगितलं. राजाला सुद्धा आनंद झाला. तेवढ्यात ब्रह्मविना घेऊन नारद मुनी तिथं आले. किती नंबर चालू झाली हो? वाचन तुम्ही करता का? मी 24. माझ्या कानवर गेले. राय बैसावून उत्तमासनी मुक्ताभिषेक केला ते क्षणी पूजा संभार समर्पण सांगे वर्तमान कन्येचे. घर आलिया श्रीराम भक्त मनोनिया यथार्थ जेने पूजिला राम भक्त. हे वित सांगायचं नाही पण सांगावं लागतात महाराज, लोकांना कळणच गेलंय. ज्या वेळेस कोणीतरी भगवत भक्त आपल्या घराला येतो
त्यावेळेस राजानं काय केलं व राये बैसवनी उत्तमासनी राजानं उत्तम अशा प्रकारच्या आसनावरती महाराजांना बसवलं नारद मुनीला बसवलं अभिषेक केला पूजा नारदांची केली आणि मग आपली जी मुलगी होती आपली असणाऱ्या मुलीचं वर्तमान मुलीची कथा मुलीची कहाणी असणारा राजा नारद महाराजांना सांगतात. मग नारद बोले वचन सत्यवान पिता धुमत्सेन त्याचे नयन गेले जाण दाया दिरोन राज्य घेतले. आणि नारदाला त्या कन्येचं सर्व वर्तमान सांगितल्यावर भूत भविष्य वर्तमान नारद जाणे संपूर्ण नारदाला सगळं माहिती होतं महाराज भूत भविष्याचं ज्ञान नारदाला होतं. आणि त्यावेळेस अश्वपती राजानं सावित्रीची घडलेली कथा सांगितली त्यावेळेस नारदानं सांगितलं की राजा सत्यवानाचा जो पिता आहे धुमत्सेन त्या धुमत्सेन राजाचे दोन्ही डोळे गेलेत त्याला दिसत नाही तो आंधळा आहे पर आंधळा बी असू द्या त्या राजाचं राज्य शत्रूंनी हिरावून घेतलंय म्हणजे त्याच्यापाशी आता डोळं नाहीत त्याला दिसत नाही त्याच्यापाशी राज्य नाही काहीच नाही आणि तू एक ती मुलगी राजाची मुलगी आहे तुझी मुलगी त्यामुळं द्यायचंय का नाही तुझी तू ठरव पण जे होणारं भविष्याचं चिन्ह आहे मी तुम्हाला सांगितलं. दारिद्र दुखे व्यापोनी भार्या पुत्र संगे घेऊनी धुमत्सेन हिंडे वनी आपदा नयनी पहावेना. आणि नारदांनी सांगितलं की तो राजा त्या सावित्रीचा होणारा सासरा किंवा त्या सत्यवानाचा वडील दरिद्र दुःखामध्ये व्यापलाय बायकोला आणि मुलांना घेऊन तो असणारा धुमत्सेन नावाचा राजा वनामध्ये वनोवनी हिंडू लागलेला आहे त्याची आपदा त्याची परिस्थिती सुद्धा मला डोळ्यानं बघवत नाही एवढी बिकट अवस्था त्या राजाची आहे असं नारद मुनी अश्वपती नाव पिता म्हणे तुझ्यावर पाहून लावण्य गंगा हे द्यावी. आणि नारदांनी सांगितलं की तो असणारा राजा कंदमुळं सेवून आपलं उदरनिर्वाह करतो झाडाखाली शयन करतो झाडाखाली झोपतो. मग राजानं विचार केला महाराज आपली एवढी सुंदर मुलगी अशा घरामध्ये द्यावी का म्हणून त्यानं विचार केला की दुसरा एक चांगला मुलगा बघावा आणि त्याच्याबरोबर आपल्या सावित्रीचं लग्न करावं असा विचार राजा करू लागला. येरी म्हणे प्राण जावो निर्धार म्हणे वरिला तो न सांडी भ्रतार प्रत्यक्ष घडतो व्याभिचार पतिव्रता धर्म बुडे. आणि राजानं त्या मुलीला विचारलं की बाबा असं असं तुझ्या होणाऱ्या तू जो मुलगा पसंत केलाय त्याच्या घरी असं आहे असं म्हटल्यावर त्या मुलीनं सांगितलं प्राण जायचं असेल तर जाऊ द्या म्हटले पण मनानं एकदा निश्चय केलाय मनानं ठरवलंय आणि जो मनामध्ये मनानं मी केव्हाच त्याच्याबरोबर लग्न केलंय तो भ्रातार तो सोडणार नाही प्रत्यक्ष तो व्याभिचार आहे पतिव्रता धर्म बुडतोय अजून लग्न झालेलं नाही महाराज तरी सुद्धा सावित्रीच्या मनामध्ये विचार आहे तिनं हरी हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की व्रत राशी न कळत काही एक न ठेवी वस्त ब्रह्मा विष्णू उमाकांत स्वरूप भावी पती से ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत
मूवी क्रमांक किती आहे? 73. वाचा अजून एकदा. राशी न कळत काही एक न ठेवी वस्त ब्रह्मा विष्णू कांत स्वरूप भावी पतीचे. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगताय पिशवीतक की बाबा पतिवृत्तेनं कसं असावं, कसं जगावं, कसं राहावं, काय लक्षण आहेत. आता मधुकर महाराजांनी सांगितलंय, पण जे महाराजांनी सांगितलंय ते आता लागू पडत नाही असं मला वाटतंय. कारण आज जर समाजाकडे पाहिलं तर जे महाराजांनी सांगितलंय ते कोणाला तरी दिसलंय का आतापर्यंत? हे फक्त सांगायच्या गोष्टी आहेत महाराज. होय, हे युगामध्ये ह्या काळामध्ये चालू परिस्थितीमध्ये कुणी कुणाचं ऐकत नाही. काय सांगितलं हो श्रीधर स्वामींनी? आपल्या नवऱ्यापासून कुठलीच वस्तू लपवून ठेवित नाही आणि नवऱ्याच्या जागेवरती ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन देवांचं स्वरूप म्हणजे तीन देवांच्या जागी पतीच आहे असं जी मानते तिला पतिव्रता म्हणतात. पतीचे मनरंजे जेने त्याची बोले कौतुक वचने मने मने अहे वपने मी जाईन या आधी. ज्या गोष्टीनं पतीच मन रंजल, बघा मगाशी एक वबी होऊन गेली महाराज, पती बरोबर विनोद करावा पण त्याचं मन बघून करावा. आणि त्याच्या मनात नसताना जर पत्नीनं विनोद जरी केला, चेष्टा जरी केली, तरी ते अधपाताला कारण आहे, नरकाला जाण्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे सांगितलं ज्या गोष्टीमध्ये नवऱ्याचं मन रमलं त्याच तेच स्त्रीनं बोलावं आणि नवऱ्याच्या आधी मी जाईल असा संकल्प स्त्रीचा असावा असं पतिव्रतेची लक्षणं श्रीधर स्वामी सांगतात. पूर्वतपाच्या राशी पूर्ण हरियायची पावे सुलक्षण इसई लोकी मान परत्री धन्य मनवी. बघा नवऱ्याच्या आधी मरण कधी येतो? पूर्वतपाच्या राशी पूर्ण. पूर्वतप जर नसेल तर सरळ सरळ वैधव्य शब्द प्राप्त होतो डोक्याला, कलंक लागतो वैधव्याचा. मगाशी सत्यवान आपलं सावित्री बोलती तुझ्या कन्येला वैधव्याचा शब्द नको. कधी वाचलंय बघा मी रात्री पोस्टर बनवताना वबी वाचण्यामध्ये आली, वैधव्य शब्द नको दयाळा यमाला तिनं सांगितलंय. तसं पूर्वतप सुद्धा असावं लागतं आई अशी लक्षणं पावण्यासाठी मिळण्यासाठी. आणि त्या स्त्रीला इथं सुद्धा मान आहे आणि जर तिचं वैकुंठ गमन झालं, कैलासवाशी झाली, तर परत्र लोकां मध्ये सुद्धा तिला मान आहे असं म्हणतात. स्वर्गीच्या सर्व पतिव्रता तिस सामोऱ्या येती तत्वता वाळून दिव्य पुष्यवृष्टी करीती. आणि त्या स्त्रीला स्वर्गीच्या सर्व पतिव्रता तिला ओवाळण्यासाठी येतात. कधी? नवऱ्याच्या आधी गेल्यानंतर. नवऱ्याच्या आधी जर मेलं आहे ओपनानं, जर ती मेली तर त्या स्त्रीला ओवाळण्यासाठी स्वर्गातल्या पतिव्रता येतात, तिचे ओवाळणी करतात आणि दिव्य अशा प्रकारचे फुलांचा वर्षाव तिच्यावरती करतात असं ग्रंथकर्ते सांगतात. या सद्गुणे मंडित पूर्ण सावित्री देवी गुणनिधान परिनारद गेला सांगून तो दिवस जवळी आला. बघा लक्ष देऊन ऐका, आता सत्यवान आणि सावित्रीची कथेला सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे आता आधी निम्यात आला, पण हिथं जी लक्षणं पाठीमागं सांगितली गेली त्याच्यामुळं श्रोत्यांचं लक्ष विचलित झालं असेल. जी काही पतिव्रतापणाची लक्षणं मध्ये घातली ना, त्याच्यामुळं कथेला विसर पडला असेल असं ग्रंथकर्त्याला वाटलं.
म्हणून या सद्गुण मने मंडित पूर्ण या सर्व लक्षणानं सावित्री देवी गुण निदान होती. पण नारदांनी जो दिवस सांगितला होता तो दिवस जवळ आला असं म्हणतात. मरणाचे दिवस चारी उरले ते कळले सुंदरी तीन दिवस निरधारी सावित्री करी उपोषणा. सत्यवानाचा मरण्याचा जो दिवस होता तो दिवस जवळ आला. चार दिवस मरणाला शिल्लक राहिले हे सावित्रीला कळलं. त्याच्यामुळं तीन दिवस सावित्री उपोषण करू लागली. कसं करते ऐका. नघे फल मूल जीवना अंधश्व सूर बोले वचना मने माये करीसी उपोषण निर्वाण मांडिले. आणि सावित्री उपवास करत होती महाराज. फळं घेत नव्हती, फुलं नाही, पाणी नाही. मग आंधळ्या सासऱ्याने विचारलं, व सावित्री एवढं उपोषण का करायला लागलीस? आजकाल बरेच तू उपवास करायला लागली. चतुर्थीस काय करते, मंगळवार काय, शनिवार काय, असे अनेक उपवास तू का करायला लागली? काही कारण आहे? एवढं निर्वाण का तू मांडलंय? असं आंधळा सासरा सावित्रीला बोलू लागला. पतीचा मृत्यू दिवस आला जवळी कोणानं सांगे ती वेल्हाळी तो सत्यवान सकाळी वनाप्रती चाली लागी. बघा महाराज, आपल्या नवरा मरणार आहे ही तिला एकटीलाच माहिती होत. आणि नवऱ्याचा मरण्याचा दिवस आलाय कोणानं सांगे वेल्लाळी, ती कुणालाच सांगत नव्हती महाराज. पण त्या दिवशी सकाळी सत्यवान लाकडं आणण्यासाठी वनामध्ये गेला. दरवाजाला सावित्री देवी वारी परित्यासी जवळ आला मृत्यू परशी घेऊनी निघत पळे मुळे आणावया. सावित्रीला माहिती होतं मरण्याचा दिवस आज आपल्या सत्यवानाचा आहे. तिनं सत्यवानाला सांगितलं, महाराज आज आपण उपाशी झोपू पण वनामध्ये जाऊ नका. लाकडं तोडायची आजच्या दिवस कॅन्सल करा म्हणले. काही नसल घरामध्ये तर आपण तसंच राहू, आजचा दिवस काढू पण जाऊ नका. पण सत्यवानानं ऐकलं का महाराज? नाही ऐकलं. का नाही ऐकलं? परित्यासी जवळी आला मृत्यू. सावित्रीने सांगितलं होतं जाऊ नका. पण प्रारब्ध जर आपल्या बाजूनच नसेल तर नशीब कुणाला सोडीत नाही. तरीसुद्धा त्याला मृत्यू जवळ आलेला होता म्हणून त्यानं हातामध्ये कुऱ्हाड घेतली फळं आणण्यासाठी किंवा लाकडं आणण्यासाठी वनामध्ये तो निघाला. सुकुमार किंडती दोघे घोर कांता पतीचे चरण वारंवार तुहुनी चुरी वृक्षातणी. सत्यवान वनाला जात होता महाराज आजपर्यंत, पण सावित्री बरोबर कधी गेली नव्हती. पण आज सवे निघे सुकुमार, पण सावित्री आज सत्यवानाच्या बरोबर निघाली वनामध्ये. कारण तिला माहिती होतं आज काय होणार आहे. दोघंजण घोर अशा प्रकारच्या वनामध्ये हिंडत असताना आपल्या नवऱ्याचं चरण वारंवार प्रत्येक वेळी सारखं सारखं परत परत ती धूत होती असं या ठिकाणी सांगतात. पर्यटन करिता तये वेळी असता चला गेला तंड मऊळी निशा घोर प्राप्त झाली झगमगती उडुगने
मग काय झालं महाराज, पर्यटन करत असताना फिरत असताना सूर्य अस्ताला गेला, संध्याकाळ झाली, संध्याकाळचा प्रसंग होता, घोर अशा प्रकारचा अंधार पडलेला होता आणि जी काही चंद्राची किरणं आहेत किंवा चांदणे आहेत ती सुद्धा आकाशामध्ये झगमगतात ती किंवा तशा पद्धतीने ते दिसू लागलं, अशा अंधारामध्ये काय झालं ऐका। पती सविनवी राजबाला आश्रमाप्रती स्वामी चला वृक्ष उभा ठेला शुष्क काष्ट मुडी। अंधार पडलेला होता महाराज, घोर अशा प्रकारचा अंधार होता आणि त्या अंधारामध्ये सावित्रीनं सत्यवानाला सांगितलं, म्हणले महाराज आश्रमाला चला, अंधार खूप झालाय। त्यावेळेस सत्यवान वडाच्या झाडाखाली उभा होता आणि वडाच्या झाडाखाली उभा राहून जी वाळलेली लाकडं होता, वाळलेली लाकडं तो सत्यवान मोडीत होता। अशा वेळी काय झालं महाराज, आता थोडं उंच आवाजामध्ये आणि थोडस स्पीड ना चला। एक काष्ट बळे मोडी एक पाणी आदळले अकस्मात पाषाण जेवी वर्मी बैस पडिला मूर्छित सत्यवान। सावित्री सांगत होती महाराज की आश्रमामध्ये चला, घराकडे चला, अंधार पडलाय। सत्यवानानं ऐकलं नाही आणि वडाच्या झाडाखाली एक लाकूड ताकदीनं मोडत असताना तेच लाकूड निसटलं आणि सत्यवानाच्या कपाळावरती आदळलं। अचानक जशा प्रकारे महाराज दगड फेकून मारावा तशा पद्धतीने ते लाकूड सत्यवानाच्या कपाळावरती लागलं, सत्यवान जमिनीवरती मूर्छित पडला। देखोनी पतिव्रता धावली मुखी मस्तकी उदक घाली अरे मांडिया पुली उसादिदली वारा घाली निज पल्लव्या। सत्यवानाला लागलं, सत्यवान खाली मूर्छित बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला। सावित्रीनं पाहिलं, सावित्री देवी जवळ गेली, आपल्या असणाऱ्या मांडीवरती त्याचं डोकं ठेवलं, पाण्याचा शितोडा मुखावरती टाकला, आपली मांडी उशाला देऊन स्वतःच्या साडीच्या पदरानं सावित्री सत्यवानाला वारा घालू लागली। त्यावेळेस काय झालं ऐका। एक प्रहर पूर्ण तेव्हा गेला पतीचा प्राण लावण सागरीचे निदान शोकर नवी पडियले की। रात्र संपत असताना महाराज तीन प्रहर रात्र एक रात्र एक प्रहर झाल्यानंतर ना म्हणजे मला वाटते नऊच्या ह्याच वेळेला तीन तासाचा एक प्रहर असतो असं म्हणतात आणि रात्री चार प्रहर असतात, तीन चौक बारा, सहा वाजल्यापासून प्रहराला सुरुवात होती। पहिला प्रहर संपला म्हणजे सहा सात आठ हाच टाईम झाला होता, नऊ साडेनऊ रात्रीच्या वाजल्या होत्या आणि अशा वेळेमध्ये सत्यवानाचा प्राण गेला, सत्यवानाचा जीव गेला। त्यावेळेस असणारी सावित्री अत्यंत दुःख करू लागली, तो शोक ऐका। मने जी प्राण नाथा आश्रमी वाट पाहती माता पिता मज सांडोनी तत्वता दुरी पंता का शिविले व नाथा। सावित्रीने सांगितलं, म्हणले उठा 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 आश्रमाकडे चला, आई वडील आहेत, आई वडील वाट पाहत आहेत मला सोडून। अशा प्रकारचे दूर जाणं, अचानक सोडून जाणं हे शोभा देत नाही, म्हणले महाराज घराकडे चला। सावित्री बोलू लागली, पिता माता शक्त
प्राण देतील ऐकता मना उठा झाला सुधा क्रांत बोला शब्द एक मजसी ओ मले सावित्रीने सांगितलं महाराज प्रतिदेवा उठा वडील आंधळे आहेत आणि आई अशक्तही दोघांनाही वडिलांना दिसत नाही आईला चालता येत नाही जर त्यांनी ऐकलं तर ते ऐकल्याबरोबर जीव देतील काय सांगावं त्यांना काय बोलू काय उत्तर देऊ खूप वेळ झालं आपण आलेलो आहोत तर घरी ते एकटी आहेत आणि मला सांडून एकाएकी जाणं माझे संग बोला अशा प्रकारे सावित्री बोलू लागली माझे अन्य भू समर ते घालावे पोटा कृष्णे सांडून एक मा मजसी बोला प्रिय करा सावित्रीने सांगितलं की माझे जेवढे अन्याय आजपर्यंत झाले ते फक्त नवऱ्यानंच पोटात घालावे दुसरं कोण सांभाळणार आहे माझे जेवढे चुके झाले असतील काही अपराध झाला असेल तर तुम्ही पोटामध्ये घालावा रुसणं सोडून द्या आणि माझ्याबरोबर काहीतरी बोला असं या ठिकाणी सावित्री बोलते आपुली प्रिया सोडून उचित नव्हे करिता गमन तुम्हाशी फल मुल जीवन आणून कोण देईल आपली प्रिया सोडून जाणं हे योग्य नाही म्हणले महाराज मी जेवढी तुमची सेवा करते तेवढं कोण पुढं करणार आहे तुम्ही जर सोडून गेले मला तर तुम्हाला फळ आणून कोण देणार पाणी कोण देणार तुमचं पाय रोजच्या रोज कोण धुणार कोण तुमची सेवा करणार म्हणून हे असणाऱ्या प्रियेला आपल्या सावित्रीला सोडून जाऊ नका महाराज असं सावित्री बोलते कर्मा कैसे विचित्र भंगोनी गेले माझे छद्र दिसे शून्य त्रिभुवन मात्र काय करू यावर सावित्री आपल्या कर्माला दोष देऊ लागली महाराज कशा प्रकारचं कर्म विचित्र आहे सगळं असणार माझं छत्र संपलं आता त्रिभुवनामध्ये मला सगळं शून्य दिसू लागलं काहीच मला त्रिभुवनामध्ये दिसना काय करावं असा विचार सावित्री करू लागली मज का कोणी कांतारी सांगा दिया गेला दुरी शोक गरिता सुंदरी यम तेथे अशा प्रकारची शोक करत होती महाराज सावित्री काही सांगावं आणि असा शोक करत असताना सांगितलं गेलं की अशा घोर वनामध्ये मला सोडून गेलात एकाएकी मला टाकून गेलात असा शोक करत असताना नवऱ्याच्या विरहामध्ये दुःख करत असताना यमराजा तिथं आला आणि आल्यानंतर काय झालं मुखे करिता स्तव क्षणा क्षणा घाली लोटांग मने महाराज तू कोण नाम कुणा सांग यम तिथं आला महाराज त्या सावित्री सत्यवानाच्या जवळ आला यम यमानं त्या असणारा सत्यवानाचा लिंगदेह म्हणजे आत्मारूपी असणारा जो देह आहे तो देह शरीरामधून काढला यम निघून घेऊन चालला सावित्रीने प्रत्यक्ष देखो न आजपर्यंत यम कुणाला दिसलाच नाही महाराज पण सावित्रीने यमाला बघितलं कशामुळं बघितलं बघ तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी ज्याची देवावरती सत्ता आहे मग तिला यम दिसत नाही का त्या सावित्रीनं यमाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मग मुखानं स्तवन केलं परत परत लोटांगण घातलं सांगितलं महाराज कोण आहात कुठं चालला नाव सांगा असं सावित्री यमाला बोलते येरू मने मी यम जाना
उपतिव्रता थोर म्हणून दूत नदीदले दाडून मीच आलो न्यावया ते यमान सांगितलं मी यम आहे. यमान सावित्रीला सांगितलं मी यम आहे. ज्या वेळेस जीव मरतो माणूस मरतो त्या माणसाला न्यायचं काम माझ्याकडं असतं ते मी माझ्या दूतांना सांगत असतो. पण तू पतिव्रता थोर म्हणून तू एक पतिव्रता आहे म्हणून मी दूताला पाठवलं नाही. मी स्वतः तुझ्या सत्यवानाला तुझ्या नवऱ्याला घेऊन जायला आलो असं यमराजा बोलतात. ऋणानुबंध सरला पूर्ण जाई व्रताराचे करी दहन एरी मने गेलिया प्राण तुझे चरणन सोडी मी. आणि मग यमाने सांगितलं सावित्रीला ऋणानुबंध संपलाय तुझ्यात आणि सत्यवानामध्ये जे आजपर्यंत नातं होतं संबंध होते ते आता संपलंय. जा नवऱ्याचं हे प्रेत घेऊन जा तिथं दहन कर त्याचं दहन कर म्हटल्याबरोबर सावित्रीनं यमाचं पाय धरलं आणि काय बोलते ऐका. पती प्राण सांगते आता मजही न्यायत्वरे समर्था मी तुझी कन्या तत्वता उठवी जा माता आपुल्या. सावित्रीनं यमाला सांगितलं की बाबा माझ्या नवऱ्याबरोबर मलाही घेऊन चल. माझ्या नवऱ्याबरोबर मलाही तुझ्या बरोबर घेऊन चल नाहीतर मी तुझी कन्या आहे मी तुझं लेकरू आहे आणि आपल्या जावयाला मी तुझी मुलगी म्हटल्यावर माझा नवरा तुझा जावाई झाला आणि आपल्या जावयाला उठवा असं सावित्री यमाला बोलते. तुझी कन्या वेलाना इसवैधव्य शब्द नको दैयाळा यावर प्रेतनाथ बोलिला सहसा नगरे गोष्टी. यमानं सांगितलं की बाबा मी तुझी सावित्रीनं यमाला सांगितलं मी तुझी कन्या आहे आणि आपल्या मुलीला आपल्या कन्येला वैधव्य शब्द नको दयाळा विधवा नावाचा शब्द आपल्या मुलीला देऊ नका. याच्यानंतरनं यमराज यमानं त्यावेळेस सावित्रीला काय सांगितलं ऐका. एक पती प्राण वेगळा करून माग तुझ झालो प्रसन्न मागसी ते देईना बोले वचन सुकुमारे. सावित्रीनं मागायला सुरुवात केली. सावित्रीनं सांगितलं यमराजा जर प्रसन्न झालात ना तर फक्त त्यावेळेस यमानं सांगितलं होतं सावित्रीला काही मागायचंय ती माग फक्त सत्यवानाला मागायचं नाही. सत्यवान सोडून पतीचा प्राण वेगळा करून तुला मी प्रसन्न झालो तुला काय पाहिजे असेल ते माग असं बोलल्यावर सावित्री काय बोलते ऐका. येरे म्हणे दिमत्सेन श्वसूर देई त्यासी महाराजा नेत्र यम म्हणे तुझा लागता कर येईल दृष्टी निर्धार्या. आणि मग सावित्रीनं यमाला सांगितलं की माझा सासरा दुमत्सेन नावाचा आहे त्याला महाराजा डोळं दे तो दिसत त्याला दिसत नाही तो आंधळ आहे त्याला डोळं दे. त्यावेळेस यमाने सांगितलं सावित्री घरी गेल्यावर तू तुझ्या सासऱ्याला हात लावला बरोबर त्याला दृष्टी येईल त्याला दिसल असं यमाने सांगितलं म्हणतात. यावरी माघारी जाई आता मने सोडणे तुझाही सा पिता कोणीकडे जावे ताता मज माहेरा न्यावे समागमे. यमानं सांगितलं जा तुझ्या सासऱ्याला डोळं येतील निघून जा माघारी जा. त्यावेळेस सावित्रीनं सांगितलं सांडोनी तुझा आईसा पिता मी मगाशीच तुला वडील बोलले आणि वडिलाला सोडून कुठं जायचं होय माहेराला सोडून कुठं जावं जसं
आता सासर संपलंय म्हटल्यावर मग कुठं जायचं? मज माहेराने आवे, मलाही माहेराला घेऊन चल, मलाही तुझ्या बरोबर घेऊन चल, असं सावित्री बोलते. माझे ब्रतार चरणी असेल मना, हरी तू होशील दयाघना, संत महंत साधू जन भावे वंदिले असतील जरी. आणि मग सांगितलं, जर माझं भ्राताराच्या चरणावरती मन असेल तरच तू दयाघन होशील, तरच तू कृपावंत होशील. संत महंत साधू सज्जन, जर मी अत्यंत प्रेमानं त्यांना वंदन केलं असेल तर. आता सावित्री आणि सत्यवानाची जोडी राहिलेली कथा सांग.